आदित्य जी कैसा हो, भाई हो तो कैसा हो, भाई हो तो कैसा हो, भाई हो तो कैसा हो। छत्रपति शिवाजी महाराज की, आदित्य साहब तुम आगे बढ़ो, ठीक है, सोबत रहा सब प्रेम सुख। जय महाराष्ट्र। मी ताईना सांगत होतो की ताईंसाठी जेव्हा मी म्हणजे आता माझ्या हातात काही तिकीट वगैरे नाही आहे, पण उद्धव साहेब जेव्हा सांगतील आणि मला ताईंसाठी ते यायला लागेल, मला तर पूर्ण एक दिवस इथे तुमच्यासाठी खास यायला लागणार आहे। आणि आज जाहीरपणे सांगतो इथे उशीर येण्याचं कारण पण ताईच आहे, कारण जिथे जिथे त्यांच्यामुळे माझं एवढं प्रेम मला मिळत आहे, स्वागत आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहे। खरोखर आज माझ्याकडे शब्द नाही, हेच प्रेम घ्यायला, हेच तुमचे आशीर्वाद घ्यायला मी सर्वीकडे फिरत आहे। खरं तर कालच धैर्य मिळून गेली, प्रेसला विनंती करतो थोडं आपण खालती आहे, थोडंसं खालती आहे, पण त्यांना पण शॉक घ्यायचं, तुम्ही पण थोडं सहन करून घ्या प्लीज। सॉरी, मी कालच दहीहंडी होऊन गेली आणि काल महाराष्ट्रातल्या तात्पुरतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी पण 50 थर लावले होते, 50 थर होते की 50 वेगळं काय होत, एकदम ओके। आणि मग त्यांनी सांगितलं तरी पण हंडी फोडली, त्यांनी सांगितलं तरी पण हंडी फोडली। मी आज जे जे गद्दार त्यांच्या बरोबर गेलेले आहेत त्यांना विचारू इच्छितो की हंडी फोडली त्यांनी, मलाई खाल्ली त्यांनी, मिळालं तुम्हाला काय, हातात काही मिळालं का? नाही मिळालं। प्रत्येकाला सांगून बसलेले की तुम्हाला मंत्री करतो, तुम्हाला मंत्री करतो, तुम्हाला मंत्री करतो, पण जे गद्दार तिथे गेले ज्यांना वाटत होतं मंत्री होतील, चांगली खाती मिळतील, काय मिळालं त्यांना? ते कपिल शर्माचा मध्ये शो होतं ना, बाबाजी कठुल्लू, पण हे जे वातावरण आहे जे सकाळपासून मी बघत आहे, माझं विमान एक तास उशिरा आलं, नंतर जसं मी सांगितलं रस्त्यात अनेक स्वागत झाली आणि मी ताईला तेच विचारत होतो की ताई सभा कुठे, सभा कुठे, तर त्या पण मला आशा करायचे की अजून थोडा वेळ आहे। आणि मला भीती मनात एवढीच आहे, मी संजय सावंतसाहेबांना पण सांगत होतो पुढच्या सभा कॅन्सल करायला लागतील, कारण इथेच एवढा वेळ जर गेला, पण तुमचं प्रेम जे आहे हेच प्रेम आणि हे आशीर्वाद आहेत, हे माझ्यासाठी नाही, हे शिवसेनेसाठी आहेत, आपल्या भगव्या झेंड्यासाठी आहेत, उद्धव साहेबांसाठी आहेत। आणि हे प्रेम आणि हे आशीर्वाद, हा जनसागर जो आहे इथे, हे बघण्यासाठी पुन्हा एकदा जे गद्दारी केले ना त्यांनी, इथे यावं आणि बघावं लोक किती शिवसेनेसोबत आहेत। जे तरुण माझे मित्र आहेत, ज्या इथे ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, ज्या इथे माझे मावशा बसलेले आहेत, मी तुम्हाला आज विचारू इच्छितो की गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही ह्या महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण झालेलं आहे ते तुम्हाला पटणार आहे का? पटणार आहे? आज आरो दादा साहेब असते तर त्यांना पटलं असतं? हा विचार आपण आज करणं गरजेचं आहे, कारण गद्दारी करणं हे फार सोपं होतं, आमिषाला बळी पडणं हे फार सोपं होतं। तुम्ही आता काही मध्ये ओरडत होते ना 50 खोके, ह्याला बळी पडणं फार सोपं होतं, पण तरी देखील एका पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणं हे म्हटलं तर सोपं असतं, म्हटलं तर कठीण असतं। कारण आज जो आपण काळ बघतोय तो जरी कठीण काळ असला तरी मला ही खात्री पटलेली आहे, जेव्हा जेव्हा मी फिरत आहे या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जात आहे, उद्याचा काळ
येणारं भविष्य हे शिवसेनेचंच असणार ही मला आज खात्री पटलेली आहे. अनेक ठिकाणी जसं मी सांगितलं मला प्रेम मिळतं. आज पण येताना काही आपलं स्वागत काँग्रेसने केलं, राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, तिकडचे सगळे स्थानिक नागरिक असतील, दुकानदार असतील, शाळकरी मुलं मुली असतील, ह्या सगळ्या आपलं स्वागत करतात. खरं एक दोन स्वागत तो मोठा हार तर मी घेतलाच नाही, कारण ते माझ्या मनाला पटलं नाही. आता आपल्याकडे विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी हैराण आहे, शेतकरी त्रस्त आहे, तरी देखील आपण हार तुरी घेणं हे मला पटलं नाही, म्हणून मी त्यांचं घेतला नाही हार. मी आपली माफी मागतो. पण हे जे तुमचं प्रेम आहे, मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की गेल्या 2.5 वर्षात आपल्या हातून एवढी चांगली कामं झालेली आहेत, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं असं काम झालेलं आहे की अनेक ठिकाणी मला स्थानिक नागरिक सांगतात येऊन, साहेब चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत. पण दुःख ह्या गोष्टीचं होतं. जरा इथे शांत राहा, शांत राहा, मी सगळ्यांना भेटणार, इथे पण फोटो काढेन. मला दुःख ह्या गोष्टीचं होतं की जे 40 गद्दार एका काळी आपल्यात होते, ज्या लोकांना आपण प्रेम दिलं, उद्धव साहेबांनी तुम्ही आशीर्वाद दिले, मतदान त्यांच्यासाठी केलं, त्यांच्यासाठी मेहनत घेतली, प्रचार केला, केला की नाही केला, मतदान केलं की नाही केलं, दिवस रात्र मेहनत घेतली की नाही घेतली, हे सगळं करून ज्याला आपण आपलं समजलं, त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला, आणि जे आपल्या सोबत 9 ते 25 वर्ष ज्यांना आपण महाराष्ट्रासाठी एकत्र घेतलं, ते आज आपल्या सोबत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा कसं हे राजकारण असतं आणि कसं हे राजकारण बदलत जातं. आज मी तुम्हाला इथे विचारायला आलो की जे काही राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, हे राजकारण शिवसेनेला मोडण्याचं राजकारण सुरू आहे. लिहून घ्या तुम्ही, ह्यांची जर एक हाती सत्ता ह्या महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राचे 5 तुकडे पाडतील. आज आम्हाला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे, ठाकरे परिवाराला आणि शिवसेनेला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे. सरकार जाण्याचं दुःख नाही मला, सरकार गेल्याचं बिलकुल दुःख नाहीये, सरकार येतं जातं पुन्हा येतं त्याचं दुःख नाही. तुम्ही सरकार शिवसेनेचं आणणार ही मला खात्री आहे. पण मला ह्या गोष्टीचं दुःख आहे की जो महाराष्ट्र आपण एकत्रितपणे पुढे नेत होतो, जो महाराष्ट्र आपण ज्याला ताकद देत होतो, गतिमान महाराष्ट्र करत होतो, प्रगतिशील महाराष्ट्र करत होतो, तो महाराष्ट्र हे मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 2.5 वर्षात आपण बघितलं असेल ह्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे, रोजगार उपलब्ध देण्याचं काम केलेलं आहे, 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणली, एवढे उद्योग आपल्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला, शिक्षण पद्धती बदलण्याचा प्रयत्न केला, आरोग्य विभाग जर बघितला तर कोविडच्या काळात आठवतो ना तुम्हाला आपण सगळे कसे मास्क घालून फिरत होतो, कोविडच्या काळात आपला जीव जपण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी केला. आणि ह्याचं कौतुक नुसतं महाराष्ट्राने नाही, नुसतं देशाने नाही, तर जगात सगळीकडे झालेलं आहे. पण हेच कदाचित त्यांच्या पोटात दुखत असेल, कदाचित या गद्दारांच्या पोटात हेच दुखत असेल की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुढे चाललेले आहेत, महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललेले आहेत, एका राज्याला पुढे घेऊन चाललेले आहेत, महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांचं कसं चालेल, आणि हेच त्यांच्या पोटातलं दुखणं असेल. कदाचित हे त्यांच्या पोटातलं दुखणं असेल की आज आपण बघितलं असेल आपला मंत्रिमंडळाचा पहिला जो निर्णय होता, तो पहिला निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आल्यानंतर जो पहिला निर्णय होता, तो आपल्या शिवरायांच्या, छत्रपती शिवरायांच्या रायगडाला आपण 600 कोटी देणं लागत होतो, ते आपण तिथे दिलं, हा आपला पहिला निर्णय होता. आम्ही तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो. आपल्या मंत्रिमंडळाने अनेक निर्णय घेतले, ह्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, उद्धव साहेबांनी जे वचन दिलं ते पाळलं, ते करून दाखवलं. आणि जेव्हा ह्या गद्दारांनी सरकार पाडलं, त्याच्या आधी आपण महिलांचा आवाज ऐकत होतो, तरुणांचा आवाज ऐकत होतो, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत होतो, महाराष्ट्राला एकजूटपणे पुढे नेत होतो. आपला शेवटचा निर्णय जो होता मंत्रिमंडळाचा सरकार पडायच्या आधी, तो औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं आपण, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. पण मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो, मी तिथे गेल्यानंतर तिकडच्या प्रत्येक समाजातल्या आणि प्रत्येक धर्माच्या माणसाने त्याचं स्वागत केलं, ह्या निर्णयाचं स्वागत केलं. आपलं हिंदुत्व हे वेगळं हिंदुत्व आहे,
आपलं हिंदुत्व कुठच्याही धर्मांमध्ये वाद न लावणारं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व जातीपातीमध्ये वाद न लावणारं हिंदुत्व आहे. कुठेही धर्मामध्ये, प्रांतामध्ये, जातीमध्ये, समाजामध्ये कुठेही दंगल झाली नाही, वाद निर्माण नाही झाला अशी आपली 2.5 वर्ष ह्या महाराष्ट्राची होती. एक सुवर्ण काळ महाराष्ट्राचा होता आणि कदाचित त्यांच्या पोटात हेच दुखत होतं की हे सुवर्ण काळ जर टिकले तर देशात काहीतरी वेगळं घडू शकतं आणि ते आता इथेच रोखणं गरजेचं आहे, इथेच मोडणं गरजेचं आहे आणि म्हणून ही त्यांनी गद्दारी केलेली आहे. पण आज हे 40 गद्दार हे कसे फिरत आहेत सगळीकडे, काय काय सांगतात सगळीकडे जाऊन की आम्ही क्रांती केली, आम्ही बंड केला, आम्ही उठाव केला, बोलतात की नाही? हे खोटं बोलतात. कारण बंड करायला, क्रांती करायला, उठाव करायला हिम्मत लागते, ताकद लागते, जिद्द लागते. हे डरपोक लोक होते, हे गद्दार होते आणि गद्दारच राहणार. गद्दारी करायला गेले कुठे हे? पहिले सुरतेला पळाले, सुरतेला गेले, तिथे 50 खोक्यांमधून काही झालं असेल सुरतेला. पण तिथून पुढे गेले गुवाहाटीला. सुरतेमधले आपल्याकडे व्हिडिओ आले होते, हिले डोले थोडे होते. तिथून पुढे गेले गुवाहाटीला. तिथे जाऊन काय काय बघितलं गुवाहाटीमध्ये ह्यांनी? हे सर्व महाराष्ट्रीय बघितलेलं की ह्या 40 लोकांनी आपली सर्वांची लाज कशी काढली. हा आपला चेहरा नाही, हे 40 गद्दार आपले लोकनेते नाहीत, हे 40 नेते आपले लोकप्रतिनिधी नाहीत. तुम्हाला मान्य आहे ते 40 लोक? पण तिथे गेल्यानंतर आपण बघत होतो ह्यांनी डोंगर बघितले, झाडी बघितली, हॉटेल बघितली, ओके मध्ये फिरत होते, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून फिरत होते. पण मला लाज ह्या गोष्टीची वाटत होती की गुवाहाटीला गेल्यानंतर हे 40 गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक म्हणत होते, हे 40 गद्दार लोक तिथे मजा मस्ती करत होते, धांगडधिंगा घालत होते. पण तिथे गेल्यानंतर ह्या 40 गद्दारांना आसाममधला पूर नाही दिसला. ज्या मिनिटाला हे तिथे गेलेले पळून गेले हे डरपोक 40 लोक, त्यावेळेला आपण बघितलं असेल 2 चित्र प्रेसच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर होते. 2 चित्र. पहिलं चित्र आपले 40 निर्लज्ज लोक तिथे मजा मस्ती करत होते, फोनवर यांच्या ऑडिओ क्लिप्स येते त्या हॉटेल वगैरे बघत. पण दुसऱ्या बाजूला त्याच आसाममध्ये, त्याच आसाममध्ये एक महापूर आलेला आहे. लाखो लोक बेघर झालेले, घालायला वस्त्र नव्हतं, खायला अन्न नव्हतं. खरोखर हे जर शिवसैनिक असते, यांच्या रक्तात शिवसेना असती, हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंची यांच्या शिकवण असती, तर हे लोक हॉटेलमध्ये बसून मजा मस्ती नसते करत बसले. हे लोक पुरामध्ये उतरले असते आणि लोकांची मदत केली असती. या लोकांनी मदत केली असते पण ते केलं नाही, स्वतःची मजा मस्ती करत राहिले, सरकार पाडायचा विचार करत राहिले. आज पण बघा तुम्ही, ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी त्रस्त आहेत, महिलांचा आवाज कुठेही ऐकला जात नाही, महिलांवर जे अन्याय होतात त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे. काल परवाकडे पण कुठचाही मंत्री काही उत्तर देऊ शकत नाही आहे. आणि हे सगळं होत असताना जे राजकारणी लोक घाणेरडं राजकारण करत आहेत, तात्पुरतं सत्तामध्ये बसलेत, आणि तुम्ही लिहून घ्या माझा शब्द, तात्पुरतं सत्तेत बसलेत, कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, घटना बाह्य आहे, बेईमानांचं आहे, कोसळणार म्हणजे कोसळणारच, लिहून घ्या, लिहून घ्या. पण ज्या मिनिटाला ते गुवाहाटीवरनं गोव्याला गेले आपण चित्र काही बघितली असतील. कारण आज पण हे बोलतात लोक, आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, आम्हाला फंड नाही मिळाला म्हणून गेलो, आमचं कोणी ऐकत नव्हतं म्हणून गेलो, असं केलं मी, तसं केलं. हे सगळं खोटं बोलत आहेत आणि रेटून खोटं बोलत आहेत, निर्लज्जपणे खोटं बोलत आहेत. हिंदुत्वासाठी हे गेले नाहीत, हे फंडासाठी गेले नाहीत. ना तर आत्ता बघा हाल काही पुरवणा मागण्यामध्ये ह्यांचे होणार आहेत, फंड यांना मिळालाच नाही. मंत्रिपदासाठी गेले नाहीत, पण 1-2 लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षासाठी आणि स्वार्थापावटी हे सगळे तिथे गेलेले आहेत. पण मला दुःख ह्या गोष्टीचं झालं की जेव्हा हे गोव्यामध्ये गेले, जेव्हा हे गोव्यामध्ये गेले, तेव्हा उद्धव साहेबांनी ठरवलं वर्षा बंगला सोडायचं आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा. मुख्यमंत्रीपद गेल्याचं दुःख नाही आहे मला, सरकार पडल्याचं दुःख नाही आहे मला, पण नक्कीच मला दुःख ह्या गोष्टीचं आहे की हे 40 निर्लज्ज लोक जे सांगत आहेत ना सतत की आम्ही हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चाहते आहोत, पुजारी आहोत त्यांचे, सेवक आहोत त्यांचे, आम्ही शिवसैनिक आहोत त्यांचे, हे खोटं बोलत आहेत. ज्या मिनिटाला हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी म्हणजे उद्धव साहेबांनी, ह्या महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखांनी, ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींनी राजीनामा दिला, त्या मिनिटाला आपण बघितलं असेल हे निर्लज्ज गद्दार टेबलांवर चढले आणि जसं बारमध्ये नाचतात ना तसं हातवारे करून नाचले. बरोबर
हे असे हातवारे हे असे नाचणारे लोक तुमचे आमदार होऊ शकतात? तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात? तुमचं सरकार होऊ शकतं? तुमची काळजी घेऊ शकतात? महाराष्ट्राचा आवाज ऐकू शकतात? मग हे कोण आहेत? आमदार आहेत की गद्दार आहेत? आमदार आहेत की गद्दार आहेत? आमदार आहेत की गद्दार आहेत? हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे, कारण ही गद्दारी त्यांनी नुसतं शिवसेनेशी नाही केलेली, ही जी गद्दारी त्यांनी केलेली आहे ती फक्त शिवसेनेशी नाही केलेली, उद्धव साहेबांशी नाही केलेली, फक्त आमच्या पाठीत खंजीर नाही खुपसलाय, ही गद्दारी त्यांनी माणुसकी सोबत केलेली आहे, माणुसकी सोबत केलेली आहे. नीट ऐकून घ्या मी जे काही बोलतोय. कदाचित टीव्हीवर जे ऐकत असतील त्यांना वाटत असेल मी परत बोलतोय, पण मी हे माझ्या मनातलं दुःख सांगतोय. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला जे सत्य आहे ते कळलं पाहिजे. आणि प्रत्येक गद्दाराच्या मतदारसंघात मी जाऊन सांगणार म्हणजे सांगणारच, कारण ही गद्दारी ही वृत्ती तुम्ही लक्षात घ्या कशी आहे. हे 40 लोक ह्यांचा राजकीय जन्म हा उद्धव साहेबांनी करून दिला, ह्यांची सामाजिक ओळख ही उद्धव साहेबांनी करून दिली, तिकीट ह्यांना उद्धव साहेबांनी दिले, आपल्याच शिवसेनेने दिले, मेहनत तुम्ही सगळ्यांनी केली, प्रचार तुम्ही सगळ्यांनी केलात, जिंकून आणलं तुम्ही सगळ्यांनी, बरोबर ना? आणि हे सगळं झाल्यानंतर दिवाळीचा जो काळ होता ह्या मागच्या दिवाळीचा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, मला माहिती होतं उद्धव साहेबांचं ऑपरेशन होणार आहे. दिवाळीचा काळ होता, सगळे आमदार आलेले, खासदार आलेले, आमच्या वर्षा बंगल्याचे तिथे सगळे जेवून गेले, पोटभर एकदम जेवून गेले, फोटो काढून गेले, चेहऱ्यावर कुठेही काही वेगळं काही असं एक अशी रेगाटा पण नव्हता जेणेकरून असं आम्हाला कळेल की गद्दारे हे करतील. म्हणजे किती निर्लज्ज होते बघा, किती मुखवटे घालून फिरत होते बघा. पण ज्या मिनिटाला उद्धव साहेबांचं ऑपरेशन ठरलं, माझं एक जागतिक पर्यावरणाची परिषद होती आणि तिथे परदेशी मला जायचं होतं. मी उद्धव साहेबांना विचारलं, मी बोललो साहेब मी जाऊ की नको, कारण तुमचं ऑपरेशन आहे, मी काय करू, मला एका महाराष्ट्राच्या वतीने जायचं, तिथे महाराष्ट्राच्या वतीने जायचं, तिथे जागतिक परिषद आहे, तिथे महाराष्ट्राचा आवाज बुलंद करायचा आहे, आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आहे, मी काय करू. आणि उद्धव साहेबांनी मला पटकन सांगितलं, आदित्य तू जायला पाहिजे, ऑपरेशन जरी माझं असलं तरी तू महाराष्ट्रासाठी चाललेला आहे, स्वतःसाठी नाही चाललाय, तुला जायला गरजेचं आणि जाणं गरजेचं, तू जा. पण तिथे जेव्हा ऑपरेशन ठरलं, पहिलं ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्यानंतर पुढच्या एक दोन दिवसातच उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालं, जे इमर्जन्सीचं ऑपरेशन होतं. जरा ड्रोन बाजूला करा ना, चालते का? उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालं. आता ज्यांचं त्यांचे ऑपरेशन झालेलं आहे, तुम्हाला माहिती ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना किती मनावर दडपण असतं, किती मनावर भीती असते. म्हणजे जर आपण साधं दाताच्या डॉक्टरकडे जरी जात असो किंवा कोविडची जरी लस घेत असू तरी आपल्या मनात भीती असते ना की दुखणार की नाही, बरोबर ना? पण उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेब जास्ती हलू शकत नव्हते, हातपाय त्यांचे हलत नव्हते, बोटं त्यांची हलत नव्हती आणि पूर्ण जी अंगातली शक्ती होती तशी निघून गेली. वीकनेस जो आपला तापानंतर येतो तसाच वीकनेस त्यांच्या अंगात होता. तरी देखील मी जेव्हा आलो, मी परतलो परदेशातून, मी उद्धव साहेबांचे ते हाल बघितलेले आहेत, ते दुखणं बघितलेलं आहे, त्यांच्या वेदना बघितलेल्या आहेत. एक मुलगा म्हणून मला मी बघितलेलं आहे, आमदार म्हणून बघितलेलं आहे, मंत्री म्हणून बघितलं आहे, शिवसैनिक म्हणून बघितलं आहे की त्या काळात देखील जेव्हा आमच्यावर वाईट काळ होता, आम्ही बाहेर बोलू शकत नव्हतो, कारण मुख्यमंत्र्याचं जर परिवार खचलं तर महाराष्ट्र काय करणार, आणि म्हणून आम्ही काही बाहेर बोलू शकत नव्हतो. पण घरोघरी आम्ही बघत होतो, हॉस्पिटलमधून बाहेर पडताना, हॉस्पिटलमध्ये परत आत जाताना मी स्वतः कोविडच्या 6 टेस्ट करून जायचो. पण उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालेलं, ते हलू शकत नव्हते आणि त्या काळात देखील उद्धव साहेब स्वतः वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये SP असतील, कलेक्टर असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, पोलीस कमिशनर असतील, आपले जिल्हा प्रमुख असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, या सर्वांशी बोलत होते. कारण कोविडचे रुग्ण त्यावेळी झपाट्याने वाढत होते, आपल्याला आठवत असेल डिसेंबर जानेवारीमध्ये, आठवतं की नाही? आणि ह्यावेळी तुम्ही विचार करा, जेव्हा उद्धव साहेबांची ह्या 40 लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे होती, ह्यांच्या गद्दारांच्या नेत्यांनी येऊन सांगायला पाहिजे होतं की उद्धव साहेब घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत उभे राहू, तुमचं काम आम्ही करू, तुमचं काम हलकं करू, तुमच्या वतीने महाराष्ट्रात फिरू, ह्या 40 गद्दारां सुचलं काय पक्ष कसा फोडायचा, ह्या 40 गद्दारां सुचलं काय मी मुख्यमंत्री कसा होणार, 40 गद्दारां सुचलं काय आपलं सरकार कसं बसवायचं आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून दूर कसं करायचं, ही वृत्ती तुम्ही लक्षात घ्या. हे तुम्ही कधी कराल स्वतःच्या आई वडिलांबरोबर? कधी गुरुस्थानी जे आपले असतात त्यांच्याबरोबर कधी कराल तुम्ही? नाही करणार. आपण कोणाबरोबर नाही करणार हो, हा विश्वासघात नाही, गद्दारी काय, ही माणुसकीशी गद्दारी.
म्हणजे ज्या मिनिटाला एका बाजूला उद्धव साहेब जास्ती हालचाल करू शकत नव्हते, त्या तीन चार तासामध्ये जेवढं काही ते करू शकत होते ते लोकांसाठी करत होते. कोविडचा काळ वाढत होता, महाराष्ट्राला जपायचं कसं, पुढे द्यायचं कसं, हा विचार मनामध्ये असताना हे 40 गद्दार लोक स्वतःला खोके कसे मिळतील आणि स्वतः ओके कसे होतील हा विचार करत होते. ही लोक तुमची नेते होऊ शकतात का? हे लोक तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? तो जे हे उद्धव साहेबांचे नाही झाले, ह्या महाराष्ट्राचे काय होणार, तुमचे तरी काय होणार? आणि तुम्ही बघा, आज पण त्यांनी तुम्ही जे केलेलं आहे, जे काही केलेलं आहे या तात्पुरत्या सरकारमध्ये, हे असंच घडलेलं आहे. जी गद्दारांची पहिली बॅच होती, मला वाटतं 12 की 14 लोक होते जे सुरतेला पहिले यांच्यासारखे डरपोकांसारखे पळाले, ह्या लोकांमधून देखील किती लोकांना मंत्रिपदं मिळालेली आहेत. 9 जे इकडे आपल्या बरोबर होते तेच तिकडे जाऊन मंत्री झालेले आहेत. पण फरक एवढाच पडला की आपल्याकडे चांगली खाती होती यांच्या हातात, तिथे जाऊन यांची लायकी ह्यानं सगळ्यांना दाखवलेली आहे. आणि म्हणून मी पण जेव्हा विचार करतो ना की आपण काय कमी दिलं ह्यानं, ताई मी खूप वेळा विचार करतो की आपण काय चुकलं, काय नक्की आपण ह्यांना कमी दिलं की हे आपल्याशी असे वागले. आपण मंत्रिपदं दिली, फंड दिला, ह्या मतदारसंघांनी मला वाटतं 5 कोटी मागच्याच ह्याच वर्षी दिलेले आहेत पर्यटनामधून. अनेक ठिकाणून आपण वेगळे वेगळे कामं करून घेतली या महाराष्ट्रामध्ये, तर नक्की काय चुकलं? आणि खूप वेळा मला लोकं सांगत असतात, चुकलं तुमचं एवढंच की गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्ती तुम्ही ह्या गद्दारांना दिलं, विश्वास ठेवलात, मिठी मारलीत आणि त्यांच्या हातात खंजीर जो होता तो तुम्हाला दिसला नाही, हे तुमचं चुकलं. पण आज मी सर्वांसमोर त्यांना सांगू इच्छितो की ही वृत्ती तुमची ह्या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, महाराष्ट्र गद्दारी खपवून घेणार नाही. अनेक वेळा लोकांनी पक्ष बदललेले, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, ही लोकशाही आहे. विचार बदलू शकतात, विचारधारा बदलू शकतात, तुम्हाला वेगळं काही पटू शकतं, तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता, सगळं काही मान्य आहे. पण हे जे 40 गद्दार आहेत ना, ह्यांच्यावर काहीतरी दडपणे असतील म्हणून गेले असतील, मला माहित नाही काही दडपण आहे, मी ऐकून नाही आलं मला काय. हे मला माहिती नाही, तुम्हाला माहिती. मी त्यांना आज सांगू इच्छितो, तुमच्यावर काही दडपण असू शकतात, काही तुम्हाला आमिष दिली असतील, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आनंदात राहा, जिथे राहायचं तिथे तुमचं लक लाभो, तुम्हाला सुखी राहा, माझं काही म्हणणं नाही आहे. पण मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तिथे जर राहायचं असेल, गद्दार म्हणून तिथे राहायचं असेल, तर आनंदात राहा. पण त्याच्या आधी थोडी जर हिंमत उरली असेल, थोडी जर लाज उरली असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. होऊन जात एकदा महाराष्ट्रामध्ये 40 से 40 सीटांवर. बघूया कुठे जनता उभी आणि जनता आपल्या सोबत राहणार. कारण आपल्या देशामध्ये सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. आपल्या देशामध्ये हे गद्दार जरी विकाऊ असले तरी माझी जनता ही एकनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, आणि त्यांना माहिती आहे खरं कोण बोलतंय आणि काम कोण करतंय. बरोबर ना? हेच मी सगळीकडे सांगत आहे. मी प्रत्येकाच्या सीटमध्ये जाऊन सांगतोय की लाज उरली असेल, हिंमत उरली असेल, तर आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या. काही काही लोक असे पण असू शकतात ज्यांना पश्चाताप झाला असेल, काही काही लोकांना हे पण वाटू शकत असेल की नाही नाही आम्ही जे केलं ते चुकीचं केलं, आम्ही उद्धव साहेबांबरोबर गद्दारी करणं गरजेचं नव्हतं, आम्ही चुकलो, आम्ही माफ करा आम्हाला. मी त्यांना आज सांगू शकतो, ज्यांना ज्यांना शिवसेनेत परत यायचं आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले राहतील. पण आज हे जे काही वातावरण आहे या महाराष्ट्रामध्ये, मी आज तुम्हाला विचारू इच्छितो, कारण हेच सगळीकडे वातावरण दिसत आहे, तुमचं प्रेमाचं आहे, आशीर्वादाचं आहे. सगळीकडून मला सगळे सांगतायत की आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत. घरी जाऊन सांग, मी मराठवाड्यात होतो तिथे मला एका वयस्कर मावशीने जवळ घेतलं आणि तिने सांगितलं, बाळा उद्धव ठाकरेंना सांग माझा उद्धव माझा विश्वास. हा कुटुंब प्रमुख आपला आहे, प्रामाणिक आहे, उद्धव साहेबांच्या मागे उभं राहायचं आपल्याला. पण तुम्ही आज इथे आलात, मी तुमच्याकडे काही मागत नाही, मी तुमच्याकडे एकच गोष्ट मागायला आलो. आज एक 32 वर्षाचा तरुण म्हणून मी तुम्हाला विचारतोय की आज हे काही महाराष्ट्र जे चाललेलं आहे, मोठा कट रचलेला गेला आहे, शिवसेनेला संपून टाकण्याचा कट आहे, आम्हाला एकटं पाडण्याचा कट आहे, तुम्ही आम्हाला एकटे पडू देणार का? तुम्ही सांभाळून घेणार ना? नक्की. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद मला दोन्ही हात वरती करून घ्या, कारण हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद मला पाहिजे. याच प्रेमाच्या जोरावर आपण जगाला दाखवू की चांगले लोकांना राजकारणात स्थान असतं आणि सत्यमेव जयते आपल्या देशात बांधलं जातं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
हरे